आपण बघितलं असेल तर देशामध्ये ज्या प्रकारे गरीब कल्याणाचा अजेंडा चाललाय आपल्या पंतप्रधानांनी आपल्याला एकच गोष्ट सांगितली भारतीय जनता पार्टी ही राष्ट्रवादा करता ओळखली जाते आणि राष्ट्रवादा करता आपण सातत्याने लढा दिला मग ते तीनशे सत्तर कलम असो तो राम मंदिराचा विषय असो या ठिकाणी प्रत्येक विषयामध्ये माननीय मोदीजींनी दृढतापूर्ण अशी पावलं उचलली आणि या देशाची मानक असलेली या देशाचे मानबिंदू असलेले आमच्या राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक असलेली प्रत्येक गोष्ट या देशाच्या एकात्मतेची प्रत्येक गोष्ट हे माननीय मोदीजींनी करून दाखवली पण त्याच वेळी मोदीजींनी आपल्याला संदेश काय दिला राष्ट्रवाद हा तर आपला स्थायी भाव आहे विकास हा तर आपला मूल मंत्र आहे विकासाच्या माध्यमातन आपण जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतो आहे दहा लाख कोटी रुपये आज इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आपण टाकतोय मध्ये जेव्हा पैसे जातात त्यावेळी बत्तीस इंडस्ट्रीला काम मिळतं मध्ये पैसे जातात सर्वात जास्त रोजगार तयार होतो कधी विचारही केला नव्हता कि ज्या भारताचा अर्थसंकल्पच दहा पंधरा लाख कोटी रुपये होता तो भारत केवळ इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये दहा लाख कोटी रुपये या ठिकाणी टाकेल हे परिवर्तन मोदीजींनी करून दाखवलं पण त्याच वेळी मोदीजींनी काय सांगितलं राष्ट्रवाद आमचा स्थायी भाव आहे विकास आमचा स्थायी भाव आहे इन्फ्रास्ट्रक्चरची निर्मिती याकरता आमच्या देशामध्ये भारतीय जनता पक्षाला ओळखलं जातं पण त्याच सोबत भारतीय जनता पक्षाच सगळ्यात मोठं काम काय आहे तर ते गरीब कल्याणाचा अजेंडा राबवणं या देशातल्या वंचितांना गरीबांना दलितांना आदिवासींना या देशामधल्या ओबीसींना जोपर्यंत आपण सोयी सुविधा देत नाही जोपर्यंत त्यांना शेवटच्या पंक्ती

महाराष्ट्रातला दीन दलित आदिवासी शेतकरी शेतमजूर ओबीसी या महाराष्ट्रातला मध्यम वर्गीय या प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याकरता आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचं युतीचं सरकार हे काम करताना तुम्हाला दिसेल पण हे करत असताना भारतीय जनता पक्षाची ताकद आमच्या पाठीशी पाहिजे तुमची ताकद आमच्या पाठीशी पाहिजे तुमची हिंमत आमच्या पाठीशी पाहिजे तुम्ही या ठिकाणी खऱ्या आमचा सेतू आहात तुम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमचे दूत आहात सरकारला जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे या ठिकाणी कुळेजींनी जे कार्यक्रम सांगितले हा प्रत्येक कार्यक्रम हा जनतेपर्यंत पोहोचण्याचा कार्यक्रम आहे भारतीय जनता पक्षाला सामान्य माणसापर्यंत पोहोचवायचा आहे मोदीजींचा एक एक कार्यक्रम सामान्य माणसापर्यंत पोहोचवायचा आहे एक एक स्कीम सामान्य माणसापर्यंत पोचवायची आहे आणि हे जेव्हा आपण करू त्यावेळी कोणीही आम्हाला पराजित करू शकणार नाही मग या ठिकाणी बावनकुळेजी जी दीडशे नाही दोनशे जागा देखील आम्ही निवडून आणू शकू